चला चला निघूयात, उशीर होतोय. मला अचानक आठवलं, मला विशाखासोबत जायचंय, खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही वा पुढे. ठीक आहे, मी थांबतो ना, असंही मला साईटवर जायचंय. अरे नाही आदित्य, खूप वेळ लागणार आहे आम्हाला. तुम्ही वा ना पुढे, आम्ही तिथूनच डिरेक्टली शाळेत जाऊ. चल 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 चल. आज आपण उडत गेलो असतो ऑफिसला तर बरं झालं असतं. बसची गर्दी तरी टाळता आली असती. तुला राग आलाय का माझा? कशासाठी? नाही, मी त्या दिवशी नको नको ते बोलले, खूप लाऊड पण वागले. नाही तसं नाही. नाही, मला माहिती आदित्य, मी चुकले, पण मी जे काही बोलले ते सगळं माझ्या मनातलं होतं. आणि वेगळ्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतं मला माहिती आहे, पण असं काही होत गेलं सगळं की माझा कंट्रोलच सुटला. तू पण बोल ना काहीतरी. मी अजून विचार नाही केलाय. सध्या तरी माझी प्रायोरिटी माझा जॉब, माझी फॅमिली आहे. ऑफकोर्स, मला मान्य. मला लेट होतंय, चेंबूरच्या साईटवर जायचंय. मी निघू का पुढे? आपण या विषयावर नंतर बोलू, चालेल ना? हो चालेल ना. आलो, बाय. कसलं तरी दडपण आहे आदित्यच्या मनावर, पण ठीक आहे, मी आता त्याची काळजी घेईन.